नमस्कार, योगिता सुलॉक्स मध्ये मी योगिता मोहिते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज मी आले वाशीला, वाशी मर्चंट सेंटर इथे, आणि आपण एका होलसेलच्या दुकानाला भेट देणार आहोत। तिथे आपण हळदी कुंकवासाठी वाणाचे काय काय प्रकार आहेत ते पाहणार आहोत। हाय चॉईस होलसेल शॉप म्हणून दुकान आहे, तिथे आज आपण भेट दिली आहे। चला माझ्यासोबत। मकर संक्रांत जवळ आली आणि आपण प्लास्टिकच्या वस्तू पाहिल्या लास्ट व्हिडिओमध्ये, आता आपण पाहणार आहोत स्टीलच्या वस्तू। कोणाकोणाला प्लास्टिकच्या नसतात द्यायच्या, स्टीलच्या द्यायच्या असतात, कोणी प्लास्टिकच्या दिलेल्या असतात। तर स्टीलमध्ये बघा भरपूरचे ऑप्शन्स आहेत, आणि इथे तुम्ही सिंगल पीसप्रमाणे डझनप्रमाणे घेऊन इथे तुम्हाला होलसेलच्या भावामध्ये मिळणार आहे। हे कसं आहे, उत्तम प्रकारचं स्टील आहे, चांगलं आहे। हे 75 रुपयाचं सिंगल पीस आहे। जास्त क्वांटिटीमध्ये घेतला तर 1 डझन 2 डझन तर इथे तुम्हाला भाव कमी करून मिळेल। बघा नवीन असं आहे, छान केळीचं पान दिलेलं आहे। केळीच्या पानामध्ये तुम्हाला हा पण आहे। हा कसा सिंगल पीस आहे दादा? सिंगल पीस 115 का है, उसमें लेस हो जाएगा आपको 80 रुपीज समथिंग। अच्छा, ज्यादा क्वांटिटी बघा, म्हणजे हे 150 रुपयाचा सिंगल पीस आहे, आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेणार आहे तर तुम्हाला 80 रुपयामध्ये मिळणार आहे हा पीस। पण सुंदर आहे आणि बऱ्यापैकी जड आहे हा, आणि छान नैवेद्य ठेवायला आपण छोटंसं नैवेद्य काढू शकतो असं हे ताट आहे। ग्रुपने जर तुम्ही हळदी कुंकू साजरा करणार असाल तर 350ची रेंज आहे, तर तुम्हाला 250मध्ये हे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर हे दादा करून देणार आहेत, आणि बऱ्यापैकी जड आहे आणि स्टील एकदम छान आहे। ते बघा मीडियम साईज आहे, केळीच्या पानांचीच आहे, म्हणजे हे किती 205 रुपयाचा एक पीस आहे। पण त्यांनी सांगितलं की जास्त डझनभर तुम्ही घेतलं तर तुम्हाला 120 प्रमाणे पडणार आहे ना। अशा प्लेटमध्ये मी तुम्हाला 4 ते 5 प्रकार दाखवले, आपण आता दुसरे प्रकार बघू। स्टीलमध्ये बरेचसे व्हरायटी असते, स्टीलमध्ये फरक असतो। त्याच्यामध्ये एकदम उत्तम प्रकारचं स्टील आहे, बघा कसं लकलकतं आहे। तर हे 60 रुपयाला एक प्लेट आहे, आणि जास्त क्वांटिटीमध्ये घेणार तर 50 रुपयाला ते देणार आहेत करून, म्हणजे जास्त तुम्ही हे पण छान देऊ शकता। बघा रस्सा भाजी वगैरेसाठी छान ऑप्शन आहे, स्वीट देण्यासाठी त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळणार आहेत। छान अशी प्लेट वाटली मला, बघा वेगळीच आहे, सगळ्या म्हणजे रेक्टँगल आहे आणि त्याला अशी छान डिझाईन आहे। तर ही 120 रुपयाची आहे, पण 80 रुपयाप्रमाणे तुम्हाला इथे मिळून जाईल। दराप्रमाणे याचा पण दर सेमच आहे। अशाच तुम्हाला दुसऱ्या प्लेट्स पाहायला मिळतील। तुम्हाला ज्या पसंत आहेत त्या तुम्ही इथे येऊन चॉईस करून घेऊ शकता। वाट्या द्यायच्यात, बाऊल द्यायचे, तर बाऊल बघा मस्त मिररप्रमाणे बाऊल आहे, मद्रास स्टील म्हणून आहे। ह्याचं कसं आहे हे सिंगल पीस? सिंगल पीस आपको 80 रुपीज मे पडत आहे, ते एकदम हेवी क्वालिटी मध्ये। आणि जास्त क्वांटिटी घेतली तर म्हणजे 10-20 रुपये तुम्हाला कमी करून देणार। आणि हे डबल आहे बघा, हे पण छान स्टील आहे आणि छान बाऊल आहे। हळदी कुंकू घालतो तेव्हा आपण किती जणींना बोलवतो त्यावर आपलं वाण डिपेंड असतं बायकांचं, हो ना। तर ह्याच्यामध्ये इसका क्या बोले आपने? ये 295 का है, आपको 190 समथिंग पड़ता है, ज़्यादा क्वांटिटी। बघा हे खूप उत्तम प्रकारचं स्टील आहे, हे तुम्ही देऊ शकता। खूप सुंदर असं ट्रे आहे, 295 बोलतात, पण ते तुम्ही कमी करून ते देणार आहे जास्त क्वांटिटीमध्ये। आणि बरेचसे असे प्लेटचे प्रकार आहेत, पहा ह्याच्यामध्ये मोठे पण प्लेट्स आहेत, छोटे आहेत, डिझाईन वेगवेगळे आहेत। तुम्हाला दाखवते मी, इथे मला अजून एक प्लेट आवडली आहे, पहा मस्त आहे डिझाईन। ती 135 आहे, आणि जास्त क्वांटिटीमध्ये घेतली तर ते 100 प्रमाणे देणार आहेत, म्हणजे एक पीस तुम्हाला 100ला पडेल। वडा सांबार किंवा पावभाजी अशासाठी खोलगट अशा प्लेट्स आहे, हे पण तुम्ही ऑप्शन वाण म्हणून देऊ शकता। हे 75ला येणार ना। किचनमध्ये आपल्याला बाऊल लागतो मिक्स करण्यासाठी कशासाठी, तर हा आपल्याला कितीला या? 70 रुपीला पडेल, जास्त क्वांटिटी केली तर 70 95 आहे सिंगल, पण ते म्हणतात जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला 70 पर्यंत होऊन जाईल। आता ह्या अशा बाउल्स मध्ये तुम्हाला साईज पण मिळेल, मोठी मिळेल, लहान मिळेल, असे ऑप्शन्स आहेत इथे। मोठं बाऊल हवं असेल तर खूप असं वजनदार असं बाऊल आहे, हे तुम्हाला किती बोलले? 225 आहे, तुम्हाला 180ला पडणार। बघा 225चा 180ला पडेल। ह्या पण अशा प्लेट्स आहेत, प्लेट्समध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळणार आहे। बघा मोठ्या आहेत, डिझाईनच्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, आणि तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही इथे चूज करून घेऊ शकता। खूप यांनी डिस्प्लेला ठेवलेलं आहे, खास हळदी कुंकवासाठी यांचं दुकान सजलेलं आहे। हळदी कुंकवाचं वाण द्यायचं असेल तर पंचपाळा आहे, हे 350 तुम्हाला 180ला पडणार आहे जास्त क्वांटिटी घेतलं, आणि ते पण पितळमध्ये, प्युअर पितळ आहे पहा। हे पण तुम्हाला ऑप्शन आहे, स्टीलमध्ये आहे। स्टीलमध्ये हा एक पीस कितीला येणार आहे दादा? 115 रुपये आहे, कमी करून एकदम तुम्हाला पडणार ही
60 रुपयाला. बघा त्याच्यामध्ये म्हणजे 115 तुम्हाला जास्त क्वांटिटी तुम्ही डझन भर घेत असाल तर तुम्हाला 60 रुपयालाच मिळणार आहे. आणि बऱ्यापैकी जड आहे पंचफळं, खूप सुंदर असं पंचफळं आहे. त्याच्यामध्ये पण बघा बऱ्याचशा साईज आहे, ती लहान साईज आहे, याच्यामध्ये मोठी साईज आहे, आणि बजेट पण थोडाफार फरक पडणार आहे. अगरबत्ती स्टँडमध्ये तुम्हाला जर मोठं द्यायचं असेल तर 75 तुम्हाला 50 मिळेल आणि हा 30 रुपयामध्ये मिळेल. हा 45 आहे. पण छोटे पितळेचे दिवे पण आहेत तुम्हाला. हे बघा असं घेतलं तर सिंगल 80 रुपये वगैरे आहे, 80-50 असं साईज वाईज आहे. पण जास्त क्वांटिटी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला 40 मिळणार आहे, म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये इथे सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत. हे पितळेचे दिवे आहेत आणि दिव्यांमध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा डिझाईन्स आहेत. स्टीलमध्ये तुम्हाला दिवे आहेत आणि अगरबत्तीचं छान असं सुंदर बघा अगरबत्ती आपण होल्ड करतो ते आहेत. हे 35 रुपयाला आहे, तुम्हाला 20-25 रुपयामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये मिळणार आहे. सुंदर दिवा आहे पहा, बऱ्यापैकी असा कोलगट आहे. हे पण तुम्ही देऊ शकता. देवासमोर आपण पाणी ठेवतो तर हे बघा देव्हाऱ्यामध्ये ठेवतो किंवा पूजेच्या वेळेस आपण ठेवतो. तर आता छान हे कलश असे छोटेसे निघाले आहेत, तांब्या आणि पेला. तर हे आहे 90 रुपये आणि हे कितीला आहे 120. म्हणजे हे पण तुम्ही हळदी कुंकू वाण म्हणून देऊ शकता. वेगळं आणि युनिक असं आहे, हो की नाही. करंडे आहेत पहा, पितळेचे आहेत, स्टीलचे आहेत. करंडे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. त्याला छान 4 काचे आहेत. हे कसं आहे करंडा स्टीलचा 45 रुपये आणि हा वाला 45-80 रुपये. 80 पडणार, म्हणजे 135 रुपयाला 80 रुपयाला पडेल तुम्हाला हा करंडा. आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे करंडे डिझाईन आहे बघा ह्याच्यामध्ये पण. ही सुद्धा सुंदर आहे, मला 25-30 रुपयांमध्ये हे करंडे रिझनेबल भावामध्ये मिळून जातील. तसेच इथे बघा दिवे पण आहेत, पितळेचे दिवे आहेत. म्हणजे तुम्ही होलसेलचा भाव सांगताय ना. बघा 80 रुपयाला सिंगल पीस पडेल आणि त्यांनी वेगवेगळ्या डिझाईनचे बाऊल इथे ठेवलेले आहेत, जे आपण छान गोड पदार्थ पण वाढू शकतो असे बाउल्स आहेत. आणि इथे काचेचे कप सुद्धा आहेत. हे कप कसे आहेत 60-70 रुपये जसे घेऊ तसे आहेत. आणि चिनी मातीचे कप सुद्धा आहेत. हे पण तुम्हाला किती रुपयांपासून सुरुवात आहे 30 रुपये. बघा 30 रुपये, 50 रुपये. पण हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. कॉफीचे मग आहेत बघा, भरपूरचे ऑप्शन्स आहेत आणि याच्यामध्ये डिझाईन्स पहा मस्त मस्त आहेत. हे 30 रुपयाला तुम्हाला पडणार आहे. हे पण तुम्ही देऊ शकता वाण म्हणून. आता कोणचं मायक्रोवेव्ह केली आहे. अच्छा हे बघा खूप सुंदर असे बाउल्स आहेत त्याच्यामध्ये आणि सगळे वेगवेगळी किंमत आहे. याची काय किंमत आहे 30 रुपये. बघा 30 रुपयाला पडेल. याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळणार आहेत पहा. काचेचे सुद्धा बाउल्स आहेत. हे सगळे मायक्रोवेव्हसाठी यूज होतील असे आहेत. हे क्रिस्टलचं आहे. हे सुंदर म्हणजे आपण डेकोरेशन म्हणून आयटम म्हणून देऊ शकतो. 120 रुपयाला एक पडणार आहे. याच्यामध्ये बघा कलर्स आहेत. हे पण तुम्ही देऊ शकता वाण म्हणून. बॉटल्स आहेत सुरेख अशा. ही बॉटल कशी येणार 80 रुपये. 80 रुपयाला येईल. बॉटल्स आहेत, जार आहेत. आणि तिथे ते जार आहेत ते दाखवा. काचेच्या जारमध्ये तुम्हाला 40 रुपये 30 रुपयापासून जे जार आहेत पहा. हे पण तुम्ही देऊ शकता वाण म्हणून. गणपतीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये आपण यूज करतो तर अगरबत्तीचं स्टँड असं आहे. तर बघा हे 120 कितीला पडणार आहे 90 का पडेल. म्हणजे 160 रुपयाचं 90 रुपयाला पडेल. तर जास्त ग्रुपने तुम्ही सेलिब्रेशन करताय हळदी कुंकू तर हे पण तुम्ही देऊ शकता. इथे सुंदर असे दिवे आहेत, त्याला बाजूने क्रिस्टल आहे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता. हे आपण गणपतीमध्ये नवरात्रीमध्ये यूज करू शकतो असे दिवे आहेत. पण हे सुद्धा तुमच्या बजेटमध्ये असेल तर तुम्ही हे दिवेसुद्धा वाण म्हणून देऊ शकता. बघा डिझाईन आहे आणि छोटी साईज आहे याच्यामध्ये, मोठी साईज आहे, असे पसरट आहेत, खूप सुंदर असे आहेत. हे पण तुम्हाला मिळून जातील 180, 150, 200 असे जसे ह्याची डिझाईन आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला हे मिळणार आहे. हा तर सुंदर असा दिवा आहे पहा. स्टील पाहिलं आपण, प्लास्टिकचं पाहिलं आणि काचेचे पण बाउल पाहिले. तर व्हाईट मेटलमध्ये पण सुंदर असे दिवे आहेत, वेगवेगळे साईज आहे, वेगवेगळे डिझाईन्स आहे. हे सुद्धा दिवे तुम्हाला 280, 150, 100 अशा पद्धतीने मिळणार. आणि हे काळं नाही पडणार आहे आणि बऱ्यापैकी वजनदार असे आहेत पहा. खूप सुंदर असे दिवे आहेत, वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, उंच आहेत, असे राऊंडमध्ये आहेत. हे पण वाण म्हणून देऊ शकता ना तुम्ही. इथे छोटीशी पंचारत आहे पहा, छोटीशी अशी नाजूकशी आहे. ही पण तुम्ही देऊ शकता वाण म्हणून. छान म्हणजे हळदी कुंपासाठीचं हे पण आहे, पंचपाळा आहे, 2 काच्यांचं आहे.
तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बंदवाले पण आहेत, हे तुम्हाला 100 रुपये 150 रुपये असे वेगवेगळे आहेत. जशी प्राईज आहे, जसं डिझाईन आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळून जाईल. 80 रुपये असे आहेत ऑप्शन. तसेच इथे तांबे आहे, तांब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता, छोटे साईज आहे आणि तेलाचं बुटलं आहे. भरपूरसे ऑप्शन्स आहेत. आपण पाहिले वाण काय काय देऊ शकतो. खाली क्रॉकरीमध्ये पाहिले वेगळे, म्हणजे काचेमध्ये, आणि कप पाहिले, करंडे पाहिले. तसंच आता इथे बघा, ह्याला काय म्हणतात मटेरियलला, मेलामेन आहे, हार्ड प्लास्टिक मेलामेन म्हणून असतं. तर त्याच्यामध्ये भरपूरसे पर्याय आहेत इथे. हे पण तुम्ही हा चटणी, दही, सॉस असे आपली साईडला डिश म्हणून ठेवू शकतो. तर हे कसे आहेत? 55 मध्ये पडतात. अच्छा, होलसेल भाव, होलसेल प्राइस. हा, ही सगळे होलसेल भाव आता तुम्ही सांगत जा आम्हाला, म्हणजे कळेल आपल्याला. तर ह्याची काय आहे प्राइस? ये वाला आपको 30 रुपीज पडता है, ये वाला आपको 20 रुपीज पडता है. बघा, 30 रुपयाप्रमाणे पण तुम्ही इथे घेऊ शकता. इथे 20 रुपयांप्रमाणे आहेत. वेगवेगळे बाउलचे साईज तुम्हाला इथे आहेत आणि हे पडलं तरी फुटणार नाही आणि स्वच्छ सुद्धा लगेच होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर्स उपलब्ध आहेत इथे आणि साईज सुद्धा आहे. लहान मुलांसाठी मॅगीसाठी आपण मॅगी करून देऊ शकतो, इतर काही स्नॅक्स देऊ शकतो. तर हे 65 वगैरे आहे. हा कसा आहे बाउल? त्याच्यामध्ये पण सुंदर सुंदर कलर्स. 121 का है, डिस्काउंट करके 90 रुपीज समथिंग, 90 50 70 50. म्हणजे भरपूरसे बघा, कलर्स पण आहेत इथे, साईज आहे. याच्यामध्ये हा पण बाउलचा साईज आहे की याच्यामध्ये पण तुम्ही काही मिक्सिंग साठी पण घेऊ शकता आणि डायनिंग टेबलवर पण ठेवू शकता. हा बाउल कसा आहे तरी साधारण? येवाला 297 का आहे, डिस्काउंट करके आपको 220 समथिंग पडता. म्हणजे 220 ला येईल तुम्ही जास्त प्रमाणात तुम्ही इथे हे बाउल घेत असाल तर. असे बरेचसे प्लेट्स आहेत, बाउल्स आहेत. ही डिश आहे, कोलगट अशी डिश आहे. ही तुम्ही छान सर्विंग साठी पण युज करू शकता, डायनिंग टेबलवर पण मांडू शकता. तर कशी आहे ये वाला? 145 आहे, डिस्काउंट करके आपको 100 रुपीज समथिंग आहे. ज्यादा क्वांटिटी रहेंगे तो. हां, याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील. बघा, खूप सुंदर आहे आणि साईज सुद्धा आहे याच्यामध्ये. आणि स्पून पण तुम्ही देऊ शकता. एक पीस कसा पडेल? ये पूरा 6 पीस सेट का प्राइस आहे, 180 का 6 पीस. हां, पण छान आहे. 150 तक हो जाएगा. इथे मला अजून एक आवडलेली वस्तू आहे, भगवान को भोग वगैरे लगाने के लिए. आणि गोड वस्तू काही आपण देऊ शकतो. रिटर्न गिफ्ट म्हणून पण चांगला पर्याय आहे आणि हळदी कुंकवासाठी पण चांगला पर्याय आहे. हे पण छान मेटल आहे, हे काळं पडत नाही. ट्रे पण तुम्ही देऊ शकता वाण म्हणून. ट्रेची पण किंमत आहे 150 100 आणि घेऊ तसे. याच्यामध्ये हे वेगळंच मटेरियल आहे याच्या, असं पण तुम्ही देऊ शकता. सुंदर सुंदर ट्रे आहे, डिश आहे, पाहू शकता. वेगवेगळ्या साईज प्रमाणे आहे. ही पण साईज आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्नॅक्स मध्ये हे पण तुम्ही वाटू शकता. वेगवेगळे कलर्स आहेत. पहा, मल्टीपर्पज असे ट्रे सुद्धा आहेत. हे 40 रुपये आणि 35 रुपये असे आहेत. ब्रॉड आहेत थोडेसे. हे फ्रीज मध्ये, किचन मध्ये तुम्ही तुमचे स्पून काही किंवा स्टेशनरी पण ठेवू शकता. हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. चटणी आणि दह्यासाठीचे पण छोटे छोटे बाउल्स आहेत, कलरफुल पण बाउल्स मिळतील. याच्यात पण साईज येणार आहे. हे पण तुम्हाला 25 रुपयापर्यंत घाऊक किमतीमध्ये मिळून जाईल. बाउलचे सेट आहेत पहा तुम्ही. एक सिंगल बाउल तुम्हाला 50 रुपये, 40 रुपये, 30 रुपये, 35 रुपये अशा पद्धतीने आहे. आणि तुम्ही ते जास्त क्वांटिटीमध्ये घ्याल वाटण्यासाठी वाण म्हणून, तर तुम्हाला ते कमी करून देणार आहेत. भरपूर कलर्स आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये पण हे बाउल युज करू शकता. ह्या वस्तू आहेत, त्या पडल्या ना तरी सुद्धा फुटणाऱ्या नाही आणि दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह कलरफुल अशा आहेत. आणि आपण वाण आपल्याला आपल्या बजेटमध्ये अशा वस्तू आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? मी भरपूरसे पर्याय तुम्हाला सुचवले आहेत. तुम्ही हळदी कुंकवासाठी यावर्षी काय देणार आहात वाण मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.